तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया ताज्या घडामोडी. विरोधकांच्या डबल ढोलकीचा महाराष्ट्राला प्रत्यय. राज्याची बदनामी करण्यातच भाजपला आनंद. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सांगलीत घणाघात. जनतेच्या प्रश्नावर तसेच महागाईच्या प्रश्नावर कोणतीही चर्चा विरोधकांना नको होती. त्यांना फक्त अंबानीला वाचवायचे होते म्हणूनच सचिन वाजेची टेप त्यांनी वाजवली. विरोधकाकडून सातत्याने महाराष्ट्राची बदनामी करण्याचे धोरण अवलंबले गेले आहे. विरोधकांच्या डबल ढोलकीचा प्रत्यय आता महाराष्ट्रातील जनतेला येत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगलीतील पत्रकार बैठकीत केली. सांगलीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या बंगल्यावर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मोहनराव कदम, पृथ्वीराज पाटील, आमदार विक्रम सावंत, जयंत आसगावकर, विशाल पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, विठ्ठल पाटील काकाजी आदी उपस्थित होते. नाना पटोले पुढे म्हणाले, अंबानीला त्याच्या घरावरून हेलिकॉप्टर उडवण्याची परवानगी पाहिजे, तसेच त्याच्या कुटुंबियांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था पाहिजे. या दोन्ही गोष्टींना राज्य सरकारने विरोध केला आहे. शेतकरी आंदोलनाला संपूर्ण रोष हा अंबानीवरच आहे, त्यामुळे या अंबानीला वाचवण्यासाठी भाजपकडून सध्या आदळापट सुरू आहे. त्यांच्या घरापासून 1 किमीच्या अंतरावर ही गाडी सापडली. त्या गाडीत कोणतेही स्फोटक नसल्याचे विरोधकांनीच सांगितले आहे. तरीसुद्धा त्यावर एवढा खळ करण्याचे काहीच कारण नव्हते, पण अंबानीच्या गुडबुकमध्ये येण्यासाठी आणि त्याला वाचवण्यासाठीच विरोधक धडपडत असल्याचा आरोपही यावेळी नाना पटोले यांनी केला. सचिन वाजेची कोणतीही तपासणी किंवा कोणतीही माहिती घेण्यास NIA ला कोणीही अडविले नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.